तर सगळ्यांना पुन्हा नमस्कार. सकाळचा हा व्लॉग पूर्ण मॉर्निंगचा होता, म्हणजे की 5 वाजल्यापासून ते पूर्ण एक 8 वाजेपर्यंतचा व्लॉग होता. तर आता हा मी सेकंड पार्ट सुरू केला आहे, जो की मी तुम्हाला दाखवलं त्यावेळेस आमटी आणि भात वगैरे सगळं होत होतं, आमटी कालवण वगैरे गुळवणी वगैरे चालू होतं. आत्ता सगळं झालं आहे, आता चालू होतं. आता पुरणपोळी करते तिकडे, मामी करते, आई आहे तिकडे, परत आजी आल्यात मदत करायला. तर आता पोळ्या सुरू झाल्या, तर आता सवासणी सुरू होणार आहेत. तर म्हणजे आता चालू आहे सगळ्या, 1 बाय 1 प्रोसेस चाललं आहे. तर चला तुम्हाला दाखवते कशा केलं पुरणपोळ्या वगैरे. तर आणि सगळं इकडे सगळं आम्ही जे पण केलं ते सगळं म्हणजे पारंपरिक, म्हणजे जे पण चुलीवरती होतं, जे वर्षानुवर्ष चालत आलं पारंपरिक आपल्या रीती, त्याप्रमाणेच केलं आहे सगळं चुलीवरती. एकसुद्धा आयटम आम्ही कुठलाच गॅसवर नाही केला. थोडंफार काही गॅसवर केलं असेल म्हणजे की काय थोडंसं काय परतायचं वगैरे असेल एवढंच केलं, नाही तर बाकी सगळं पूर्ण चुलीवरती आहे. कंटिन्यू चुलीच्या पुढेच सगळे आणि सगळी कामं चालली आहेत, सगळ्यांचीच गडबड चालू आहे. त्याचं मला दाखवते पुरणपोळी कशी चालू आहे. अशा पारंपरिक पद्धतीने आमच्या चुलीवरच्या पुरणपोळी चालू आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुगतात. इकडं मामी करते पुरणपोळ्या, मामीने तोंड आमच्या लपवून घेतलंय. ह्या पण मामीच आहेत आमच्या. तर हे आतलं घर आहे, हे कधीच दाखवलं नव्हतं कारण की इथं कोणी येतच नाही आम्ही सगळे, कारण की इथं लहानपणापासून भीती बसली की आत नाही यायचं कोणी, आत नाही जायचं, काहीतरी असतं त्याच्यामुळे आम्ही काही यायचंच नाही. तर हे पूर हे घर, हे तिन्ही जेवढी घर आहेत ना, ही सगळे आजोबांनी बांधलेत. तर स्लॅब दाखवते कशाप्रकारे आजोबांचं, हा जुन्या काळाचं स्लॅबचं घर आहे, तर कसा स्लॅब केला आहे, कशा फरशा लावल्यात एकदम, तर ते दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारचा स्लॅब लावलेला आहे, एकच बल्ब आहे त्याच्यावरती पूर्ण असं घर आहे. हा आणि हे सगळे पिलर आहेत ना, आपल्याकडे जे पिलर असतात ना तसे इथे खांब उभे केलेत, पिलर नाही आहे. आणि हे पूर्ण घर बघू शकता, पूर्ण मामीने सारवले सारवलेलं घर आहे पूर्ण, आपल्या गाईच्या शेणाने म्हशीच्या शेणाने सारवलेलं घर आहे पूर्ण. मामाची देशी केळी बघा पिकली नाहीत, मामाने आणून ठेवला एक घड पूर्ण रानातून, आता पिकतील हळूहळू, इकडे खालचे पिकायला लागलेत. तर आता मी आम्ही सगळ्या चिल्लर पार्टी सगळी आंब्याच्या झाडाखाली आलेली आहे. आणि आता सोनूने जाऊन रानमेवा आणलाय, तो म्हणजे हे आणलेत करवंद आणलेत, त्याने जाऊन तोडून हे अनुष्काने दुधले का तरी चिक निघलाय का त्याचा बघ बरं पडत आली इकडं. चिल्लर पार्टी बघा कशी झोक्यात झोपलीत आमची, इकडे झोक्यात बसलंय, एक खाली चटईवर बसलंय, एक झाडावर चढलंय, एक झोका खेळतय, पारदा झाडाचा भुगा करतय, आणि तिकडे मामाचा कांदा भरायचा चाललाय. आणि इकडे गुर सावलीला बांधली तपली झाडाखाली मस्त पैकी, इकडं निवांत बसलेत. आंबे बघा केवढे लागलेत आंब्याला, लय आंबे लागलेत पण अजून पाडच नाही लागला, त्याच्यामुळं काय खाताच येणार नाही. मी इथे बसली आणि माझ्या डोक्याच्या वर बघू शकते किती आंबेत, आंबेच आंबेत. इथेच रेंज येते, त्या पण मी दोन दोन मोबाईल घेऊन बसली आहे, तरी सुद्धा माझा आत्ताशी मी 10 रील अपलोड करायला लावलेली, ती आत्ता 10:37 रील माझी अपलोड झाली आहे, एवढा उशीर लागला. आता व्लॉगचं तर काय माहीत नाही, व्लॉग तर मी कधी सकाळी 9 वाजताच लावलाय, अजून तो खूप कमी आहे. आता बघा आंबे आता लावायचा आहे, आता बघू कधी येईल तेव्हा येईल व्लॉग. इकडे इथंच रेंज आहे, घरात तर अजिबात रेंज नाही, अजिबात इथंच जेवढी भेटते तेवढी रेंज, त्याच्यात थोडं थोडं चाललंय. आता मी चालले घरी जरा आवरते वगैरे. तर अशी मी रेडी झाली आहे, जास्त काही रेडी नाही झाले जसं आहे तसं. प्रॉब्लेम असा झाला की सोनूला आम्ही झाडाखाली बसलो होतो, तिथे ॲलर्जी झाली, सो सगळं तिचं रेड रेड झालं, माझं हँडला पण थोडीशी झाली, ठीक आहे माझं एवढं काही नाही, पण सोनूचं जास्त झालं होतं, त्याच्यामुळं मी ब्लॉक स्टॉप केला. आता थोडा तो इंजेक्शन वगैरे घेऊन आला डॉक्टरांकडून, तो स्टेबल आहे आता, त्याच्यामुळे आता सगळं सवासींच्या बायका वगैरे सगळं आलेल्या आहेत. आता आम्ही डायरेक्ट आता सगळे मम्मी यायची वाट बघतोय, म्हणजे मम्मी मामी मावशी हे तिघे पण गेलेत, म्हणजे देवाला गेलेत, सगळ्या देवाला नमस्कार करून येणार. तोपर्यंत आम्ही घरात आहे, घरात लावत आहे आम्ही सगळं, तोपर्यंत आता आता मम्मी आले की सगळं
पूर्ण व्यवस्थित करायचं, बसवायचं आणि जेवू घालायचं. दाखवते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप. लाडकी मामी घेऊन आली, कट्टाची आमटी घेऊन आली. दुसरं द्या, दुसरं घ्या. इकडे सगळी बसले तशी जेवायला. इथं आमचा आजारी मामू बसला जेवायला. ही सगळी अशी गँग बसली. आजी पण बसली जेवायला. आता सगळा कांदा झाकला इथून तिथून आम्ही पळत पळत येऊन, कारण की आता पावसाचं वातावरण झालंय. माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता. सगळं पावसाचं वातावरण झालंय. आता तर काय हातपाय फ्रेश वगैरे झालो 5 मिनिटात आणि लगेच इकडे आलो पळत. आता मी अशी तयार वगैरे होऊन आले. मामी आता सगळी गुरु. आता संध्याकाळ झाली आणि पावसाचं वातावरण झालंय. वारं पण खूप सुटले. आवाज येत असेल तुम्हाला. तर आता मामी सगळे गुरु वन बाय वन वन सगळे घेऊन चालली आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा मामी म्हशी घेऊन चालली. आता मामीच्या म्हशी. तर मी माझ्या मामाच्या गावाला आहे. तर मामाच्या गावाला सांगण्यासारखे खूप वैशिष्ट्य आहे, कारण की जे मी पुण्यात जाते दुकानात पटकन जाते, पटकन काही खायला आणते वगैरे, इथे दुकान जवळ नाही आहे, इथे रेंज नाही आहे, इथे कुठल्याही गाडीचा आवाज येत नाही आणि इथे आल्यावरती कुठलंही टेन्शन आणि काही जे असतील आपल्या मनातले ते सगळं आपण विसरून जातो या निसर्गात. बघू शकता एवढं छान निसर्गरम्य आणि एवढी छान आमच्या मामाकडे निसर्गाचं आहे. निसर्गाने म्हणजे निसर्गाने दिलेली संपत्ती आहे खूप छान असं. आणि मामाचं घर असं ठिकाणी आहे की जिथं दुकानं पण जवळ नाही आहेत किंवा कुठल्याच प्रकारचं काही कुठली साधनं असतील, गाड्या बिड्या अशा खूप कुठलाच आवाज नाही, एकदम शांतता. इथे कुठला कचरा नाही, इथे कुठला असं म्हणजे एकदम सगळं क्लीन आणि एकदम हायजिनिक. हे जे टबमध्ये ठेवलं आहे त्याला पेंड म्हणतात, म्हणजे ती गुरांना असते, गुरांचं पौष्टिक खाणं त्यात असतं. आता सगळी गुरं अशी छानशी अशी बांधून ठेवली. व्ह्यू बघू शकता. आणि मग अशी मामी धार काढायला सुरुवात केली मामीने म्हशीची अशी. आणि तिचं पिल्लू बघा कसं बघतंय तिकडून.